महिलेवरती घटना होती आणि गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये अशा वारंवार घटना घडतात आणि महिला पत्रकारिता अशी घटना गेली काय म्हणतात? हे षडयंत्र कोणी रचलं इथपासून ही सुरुवात आहे. कारण की जसं अयोध्याताई पाटील यांनी जे स्टेटमेंट दिलं की बाबा त्यांना एक बॅनर पाठवला गेला प्रोटोकॉलचा आणि त्यानंतर तिकडे कार्यक्रमाला वेगळाच एक बॅनर होता, याचा अर्थ कोणीतरी काहीतरी हे पूर्वनियोजित हे सगळं ठरवून काय केलं आहे का असा एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. तशाच पद्धतीची स्टेटमेंट त्यांनी ह्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे थोरात साहेब आहेत त्यांना देखील दिलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत जे काय इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे ती शहानिशा ते करत आहेत. मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या या ठाणे नगरीमध्ये अशा पद्धतीने महिलेवरती अशा पद्धतीने तो भ्याड हल्ला होणं किंवा काही दिवसांअगोदर एका बालकावरती अत्याचार होणं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती त्याला काळीमा फासण्याचं हे काम. सर, ठाण्यामध्ये बरेच गुन्हे दाखल होतात, काही ठिकाणी शहानिशा केली जात नाही, परंतु या ठिकाणी तुम्ही सुद्धा बघितलं आणि बऱ्याच लोकांनी बघितलं, थेट गुन्हे दाखल झाले का आता? आम्ही पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ज्या स्टेटमेंट ज्या अयोध्याताई पाटीलांनी दिलेले आहेत त्याच्यावरती ते कारवाई करतील असं ते बोललेले आहेत. आत्तापर्यंत गुन्हा नोंदवला गेलेला नाही आहे, पण ते घटनास्थळी जाऊन त्याची शहानिशा करणार अशी त्यांनी शाश्वती दिलेली. सर, त्या ठिकाणची घटना वेगळी होती, इथंसुद्धा दुसरी घटना घडलेली, इथं शहानिशा करणं गरजेचं असं? याच्या बाबतीतला जो CCTV फुटेज आहे, याच्या बाबतीतला जो काही व्हिडिओ फुटेज आहे, हे आपण पोलिसांना दिलेले आहेत, त्यांच्या देखील स्वतःच्या CCTV फुटेजमध्ये आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी जे काही आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे ते त्या अनुषंगाने त्याच्यावरती रितसर काय कारवाई जी काय करायची ते नक्की करतील.